सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पार्सल कसं ट्रॅक करायचं आहे ते सांगणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला आपल्या फोनमधील क्रोम ॲपला टच करायचं आहे. त्यानंतर इथं आल्यानंतर सर्च करायचं आहे स्पीड पोस्ट ट्रॅकिंग असं टाकायचं आपल्याला इथं. आपण फक्त स्पीड पोस्ट जरी टाकलं तरी येतं, इथं स्पीड पोस्ट ट्रॅकिंग ऑलरेडी येतं हे पहा या पद्धतीने. तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे ट्रॅक कन्साइनमेंट येतं, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केलं की आपल्यासमोर असा एक बॉक्स येतो. या बॉक्समध्ये जो मी ट्रॅकिंग नंबर पाठवलेला असतो स्पीड पोस्टचा तो टाकायचा. इथं दाखवत आहे त्यानुसार जसं कॅपिटल स्मॉल जसे अक्षरं आहेत तसंच टाकायचं आहे. सुरुवातीला आपल्याला जे एम टाकायचं आहे कॅपिटलमध्ये. त्यानंतर अंक आहेत तिथं, जे काही अंक आहेत आलेले असतात ते टाकायचे या ठिकाणी. अंक टाकल्यानंतर शेवटी आय एन कॅपिटलमध्येच टाकायचं आहे. तर वरच्या बॉक्समध्ये आपण पूर्ण लिहिलेलं आहे. त्यानंतर खाली एक बॉक्स दिसत असेल तुम्हाला, तर इथं अंक दिसत आहेत ते आपला अंक बदलायचे असतात. हे जे इथं तुम्हाला सर्कल दिसत आहे गोल, त्याला टच केलं की बदलतं. जोपर्यंत प्लस मायनसचं चिन्ह येत नाही तोपर्यंत आपल्याला तिथं क्लिक करायचं आहे. तर इथे 4+0 आलेलं आहे. तर याची आपल्याला बेरीज करायचं आहे. 4 आणि 0 म्हणजे किती येतं? 4च येतं. तर 4 टाकलं तिथं, त्यानंतर थोडा वेळ वेट करायचं आहे. सर्च होत आहे, इथं गोल चिन्ह असं फिरत आहे बा, ते सर्च होत आहे. हे सर्च झालं की त्यानंतर पुढे आपल्यासमोर अशी स्क्रीन येते. तर पार्सल आपण किती तारखेला पाठवलं हे सर्व इथं डिटेल्स असतं. त्यानंतर कुठंपर्यंत आलं हे सर्व असतं. खालून बघायचं आपल्याला, वरी पण असतं कुठं किती तारखेला पाठवलं आहे. त्यानंतर खालून बघूया आपण, हे पहा पाठवलेली तारीख. त्यानंतर वरच्या साईडने कुठं गेलं आहे ते सर्व इथं दाखवतात. आता हे कुठलं पार्सल आहे ते सुद्धा इथं दाखवतात. कुठंपर्यंत आलं आहे ते सुद्धा आपल्याला बघता येतं. अशा पद्धतीने आपल्याला ट्रॅक करायचं असतं. आता हे पार्सल मी निलंग्याहून पाठवलेलं आहे. निलंग्यातून हे पार्सल कुठं गेलं पहावर, औरंगाबाद. त्यानंतर वरती इथं पण औरंगाबाद. त्यानंतर तारीख पण असते कुठं आहे किती तारखेला. तर इथं आहे नंतर बदलापूर, 29 तारखेला बदलापूर. त्यानंतर 29लाच परत. आणि शेवटी शेलगाव असं आहे. आणि डिलेवर्ड म्हणून पण तिथे दाखवत आहे पहा. अशा पद्धतीने आपल्याला ट्रॅक करायचं असतं पार्सल. ट्रॅकिंग नंबर पाठवल्यानंतर तुम्हाला पार्सल पोस्टात टाकल्यानंतरच ट्रॅकिंग नंबर मिळतो.